जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला ते फॉर्म आहे त्यामध्ये मिस्टेक झाली आहे का काही चूक झाली आहे का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेटचा फॉर्म ज्यावेळेस आपण कम्प्लीट करून देणार आहोत त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पुन्हा एकदा रिचेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच सेल्फ सर्टिफाय करायचं आहे त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे बेल आयकॉन आहे आए। त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर मित्रांनो बघूया आपण पहिल्यांदा तर तुमचं जो फॉर्म आहे सर्वांनीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल कारण आपण सर्वांना ऑलरेडी कल्पना दिली होती की रजिस्ट्रेशन करा संपूर्ण माहिती जी आहे ती भरून ठेवा ज्या मुद्द्यांवरती आपल्यामध्ये मतभेद आहेत मतभेद म्हणण्यापेक्षा कन्फ्युजन आहेत ते कन्फ्युजन आपण जे कोणी एक्सपर्ट आपल्या नजरेमध्ये आहे त्यांना विचारा एक, एक एक्सपर्ट दोन एक्सपर्ट तीन एक्सपर्टला विचारा आणि त्यानंतरच जे आहे आपला जो फॉर्म आहे तो सबमिट करा सबमिट करायचा अर्थ आहे सेल्फ सर्टिफाय करा आता काही जणांनी जे आहे सेल्फ सर्टिफाय करून दिलेला आहे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आजपासून सर्वांनी आपला आपला जो फॉर्म आहे सेल्फ सर्टिफाय करून द्यायला हरकत नाही कारण आता जवळजवळ आपल्या मनामधले सगळे जे डाउट्स आहेत ते क्लिअर झालेले आहेत आता समजा पहिला प्रश्न आहे की फॉर्म एकदा सर्टिफाय झालेला आहे आणि सर्टिफाय झाल्यानंतर मी ज्या वेळेस कॉपी काढलेली आहे त्या कॉपीमध्ये मला काही मायनर मिस्टेक किंवा मेजर मिस्टेक आढळून आलेले आहे आता काय करायचंय काही जण पॅनिक झालेले आहे तर रिलॅक्स रहा मित्रांनो जरी तुम्ही फॉर्म सबमिट करून टाकलं म्हणजे सेल्फ सर्टिफाय करून टाकलं असेल तरी देखील तुम्हाला एक वेळेस अनसर्टिफाय करून पुन्हा त्या फॉर्म मध्ये एडिट करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीच आपल्याला कशा प्रकारे उपयोग करायचा आहे त्याचा डेमो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय त्यामुळे जे आपले मित्र मैत्रिणी पॅनिक झालेले असतील की यार फॉर्म तर चुकलाय आता मी काय रिजेक्ट होतो का काय त्या सर्वांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे निश्चितपणाने फॉरवर्ड करायला हरकत नाही जेणेकरून त्याची जी समस्या आहे ती या व्हिडिओमुळे दूर होऊन जाणार आहे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी बरीच मेहनत लागलेली आहे त्यामुळे या व्हिडिओला व्हिडिओच्या सुरुवातीलाच लाईक करून द्यायला हरकत नाही चला तर मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी डेमो बघा हा एक फॉर्म आहे एक फॉर्म आहे हा फॉर्म पूर्णतः सेल्फ सर्टिफाय झालेला आहे कारण तुम्हाला या ठिकाणी जे ग्रीन पट्टी दिसत आहे त्या पट्टीमध्ये तुम्हाला दिसत आहे की ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस जे आहे सेल्फ सर्टिफाय ठीक आहे हा फॉर्म पूर्णतः कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर इकडे बघा डाव्या साइडची जी काही विंडो आहे ती पूर्णतः क्लोज झाली म्हणजे दोनच या ठिकाणी मेनू अवेलेबल आहे इथे काय आहे प्रिंट सेल्फ सर्टिफाई ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्हाला जर का प्रिंट घ्यायची असेल तर प्रिंट घेता येते तुम्हाला दुसरी आहे अनसर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दाखवतो आहे की आपल्याकडे जे आहे सेल्फ सर्टिफाईची कॉपी असणे अत्यंत आवश्यक आहे काहीही करा परंतु ही जी कॉपी आहे ते आपल्या दहा पाच लोकांना शेअर करून द्या जेणेकरून माझ्याकडची हरवली त्याच्याकडची हरवली तर कुठून तरी आपल्याला ते सापडेल किंवा गुगल ड्राईव्हला त्याला सेव्ह करून ठेवा कारण ही सेल्फ सर्टिफायडची कॉपी तुम्हाला भरती कम्प्लीट होईपर्यंत लागणार आहे कारण एक्झॅक्टली तो तुमच्याकडे पुरावा आहे की तुम्ही पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं कोणती माहिती पुटअप केली कोणतं मीडियम टाकलं काय काय तुम्ही कारनामे केलेले आहे त्याचा पुरावा आहे तो तो आपल्याकडून कदापि हरवता कामा नाही आता भविष्यामध्ये कुणीही मला विचारू नये की सर माझी सेल्फ सर्टिफायची कॉपी हरवलेली आहे आता मी काय करू हरवण्याचा प्रश्नच येऊ देऊ नका ही हार्ड कॉपी देखील त्याची दे प्रिंट आऊट काढून ठेवा आणि जी सॉफ्ट कॉपी आहे ती दहा पाच लोकांना शेअर करून द्या जेणेकरून तुमच्याकडून ती हरवली तर त्याच्याकडून तुम्हाला ते मागवून घेता येईल गुगल ड्राईव्हला सेव्ह करा तिथे परमनंटली सेव्ह राहते आता समजा फॉर्म चुकलाय तुमचा ठीक आहे तुम्हाला नंतर लक्षात आलं की मेजर प्रॉब्लेम झालेला आहे तर मग काय करायचं एकदा फॉर्म अनसर्टिफाय करता येतं अनसर्टिफाय करण्यासाठी कसं करायचं तर बघा इथे अनसर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्याच्या नंतर हा पूर्णचा पूर्ण डेटा तुमच्या समोर येऊन जाईल डेटा आल्याच्या नंतर आपल्या सर्वात खालच्या पेजवर जायचं खालच्या पेजवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी डिक्लेरेशन आहे बघा डिक्लेरेशन आणि इथे आहे टिकमार्क तिथे टिकमार्क करायचं आणि या ठिकाणी टिकमार्क केल्यानंतर एक नोटिफिकेशन आहे की आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट आय एम एंटायरली रिस्पॉन्सिबल फॉर अनसर्टिफाईंग मायकेशन फॉर्म मी पूर्णतः जबाबदारीपूर्वक अनसर्टिफाय करतो आहे अनसर्टिफाय केलं आणि जर का सर्टिफाय माझ्याकडून नाही झालं तर मी या भरतीतून बाद होणार आहे म्हणजे लक्षात घ्या अनसर्टिफाय झाल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला पुन्हा एकदा सर्टिफाय करावं लागणार आहे जर तुम्ही सर्टिफाय केलं नाही तर तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाहेर जाणार आहे तुमचा काडीचाही विचार केला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे चल तर आता काय करायचं इथे टिकमार्क करायची इथे बघा एक विंडो आहे अनसर्टिफाय ऍप्लिकेशन फॉर्म त्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे आर यू शुअर यु वॉन्ट टू अनसर्टिफाय युअर ऍप्लिकेशन फॉर्म अशी विंडो दाखवत आहे त्याला आपल्याला करायचं आहे येस मी शुअर आहे आता काय करायचं आहे की आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला आहे तो ओटीपी टाकायचा आणि इथे जो काही कॅपचा आहे तो कॅपच्या आपल्याला इथे पुटअप करून वेरीफाई ओटीपी करून द्यायचा बघा व्हेरीफाय ओटीपी करून टाकलं की अशा प्रकारे पुन्हा आपल्या समोर जे आहे एडिटचं ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे या ठिकाणी डाव्या साइड ला तुम्ही बघत असल्याप्रमाणे इथे जे आहे तुम्हाला पूर्णतः नवीन विंडो ओपन झालेली आहे या ठिकाणी आता तुम्ही काय करायचं आहे पूर्ण फॉर्म तुम्हाला रिपीट भरायची गरज नाही हे गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला वाटेल की अनसर्टिफाय केलं म्हणजे आता काय पुन्हा एकदा काय रिपीट पूर्णच्या पूर्ण ए टू झेड फॉर्म भरायचा का तर अजिबात पूर्णच्या पूर्ण ए टू झेड पूर्ण फॉर्म भरायचा नाही लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे फक्त आणि फक्त तर या ठिकाणी मित्रांनो जो काही तुमचा पॉइंट आहे चुकलेला की समजा प्रोफेशनल क्वालिफिकेशन चुकलेलं आहे तर प्रोफेशनल वर क्लिक करा इथे बघा तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसत आहे या एडिटच्या बटनवर जा आणि त्याच्यामध्ये जे काही चूक आहे तुमची ती चूक व्यवस्थितपणाने दुरुस्त करून घ्या आणि पुन्हा एकदा जे आहे सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला जे आहे पूर्णचा पूर्ण दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही आणि आता लक्षात घ्या की काय काय गोष्टी आहेत त्या की तुम्हाला व्यवस्थितपणाने चेकअप करून घ्याव्या लागणार आहे तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं बघा तुमची कॅटेगरी कॅटेगरी चेक करा कॅटेगरी चेक केल्यानंतर कॅटेगरी मध्ये तुम्ही जे आहे व्यवस्थितपणाने जे की तीच पीडीएफ अपलोड केली का मग तुमची तुमचं डोमासाइल आहे समजा तर डोमासाईलचा जो नंबर आहे सर्टिफिकेट नंबर इश्यू नंबर व्यवस्थितपणाने चेक करा डोमासाईलच्या जागेवर डोमासाईलच आपण अपलोड केलंय का फक्त दुसरं एखादं अप्लिकेशन आपलं जे आहे एखादं सर्टिफिकेट अपलोड झालंय ते एकदा चेक करा चेक करता येतं तुम्हाला ती ती चेक करण्याची पद्धत तुम्हाला माहिती असेल उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला हे सांगतो की समजा डिप्लोमा आहे डीएड आहे आता या डीएड मध्ये तुम्ही मार्क वगैरे पुटअप केले तर इथे बघा व्ह्यू सर्टिफिकेट अँड मार्कशीट दाखवते त्याच्यावर आपण क्लिक केलं लग, के लगे की लगेच लक्षात येऊन जात की आपण नेमकी कोणतं जे काही फॉर्म आहे तो अपलोड केलेला आहे म्हणजे कोणतं सर्टिफिकेट आपण अपलोड केलेलं आहे ते चेक करून घ्या ठीक आहे हे तुम्ही अनसर्टिफाय कर, हे चेक करू शकता किंवा जे आहे विदाउट अनसर्टिफाई म्हणजे सर्टिफाय झाल्यानंतरही चेक करू शकता त्या आपल्याला फक्त डेटा चेक करण्यासाठी अनसर्टिफाय करण्याची आवश्यकता नाही अनसर्टिफाय केव्हा करायचं तर ज्यावेळेस आपल्याला काही माहिती एडिट करायची असेल त्यावेळेसच अनसर्टिफाय करायचं अन्यथा अनसर्टिफाय करण्याची आवश्यकता नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो का कोण कोणत्या गोष्टी चेक करून घ्या अतिशय मेजर महत्वाच्या गोष्टी आहेत तर चेक करण्यासाठी पहिल्यांदा डोमासाईल चेक करा डोमासाईलची इश्यू डेट आणि सर्टिफिकेट नंबर आणि अपलोड केलेली पीडीएफ व्यवस्थित आहे का चेक करा तुमची कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड झालंय कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्यू डेट दोन्ही व्यवस्थितपणाने चेक करा त्याच्यानंतर जे काही एन सी एल आहे ज्यांना ज्यांना एनसीएल लागू आहे त्यांचं एनसीएलच जे काही डेट आहे इश्यू डेट फार महत्वाची आहे एनसीएल ची इश्यू डेट एकतीस मार्च दोन हजार च्या पूर्वीची असावी ती चेक करा पीडीएफ व्यवस्थित अपलोड झाली का ते चेक करा एखादी पीडीएफ करप्ट होऊन जाते आहे किंवा पीडीएफ जे आहे अर्धवटच या ठिकाणी अपलोड झाल्याचंही मला काही लोकांचं प्रकरण दिसलेलं आहे अर्धवट पीडीएफ अपलोड करू नका पूर्णाच्या पूर्ण सर्टिफिकेट तो दिसला पाहिजे भले मग ते ओरिजिनल के अपलोड केलं तरी चालेल त्या ओरिजिनलची झेरॉक्स जरी तुम्ही अपलोड केली तरी देखील चालेल फक्त ती विजिबल असली पाहिजे क्लिअर असली पाहिजे एन अपलोड करा त्यानंतर तुम्हाला जर हॉरिझांटल कॅटेगरी असेल तुम्ही उदाहरणार्थ आपण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्पोर्ट्स पर्सन असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याचा नंबर आणि त्याची इश्यू डेट व्यवस्थितपणाने चेक करा एक एक गोष्ट तुम्ही जे आहे बारकाईने चेक करा त्यानंतर जे आहे तुम्ही जेव्हा दहावीचं अपलोड करा तर दहावीचे मार्क्स दहावीचं बोर्ड दहावीची प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा दहावीचं माध्यम हे महत्वाचं आहे चेक करा चेक केल्याच्या नंतर जी काही पासिंग डेट आहे ती पासिंग डेट या ठिकाणी चेक करा तर पासिंग डेट ही चुकली म्हणजे आपलं बरचसं प्रकरण जे आहे ते चुकलं जात आहे त्याच्यानंतर जे आहे बारावी बारावीचं पण तुम्ही त्याच पद्धतीने चेक करा की बारावीचं माध्यम बारावीची फर्स्ट लँग्वेज फर्स्ट लँग्वेज तर इंग्लिश कंपल्सरी सर्वांनाच आहे सेकंड लँग्वेज असेल तर टाका अन्यथा नाही टाकली तरी देखील चालतं बारावीमध्ये तुम्हाला जे आहे फक्त फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी कंपल्सरी आहे सेकंड लँग्वेज कंपल्सरी नाहीये असली तर टाका नसेल तर सोडून द्या त्यानंतर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच्या सोबत तुम्ही जे आहे मार्कशीट अपलोड केली का ते बघा मार्कशीटच्या सोबत तुम्हाला कन्वकेशन कंपल्सरी आहे जरी कन्वोकेशन नसेल तर प्रोव्हिजनल कन्वोकेशन सर्टिफिकेट तरी त्या ठिकाणी असावं आणि याची इश्यू डेट आणि सर्टिफिकेट नंबर एकदा व्हेरीफाय करून घ्या तो चुकता कामा नये ही अत्यंत जास्त इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगत आहे कारण आता हा शेवटचा टप्पा आहे त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार कुणी या ठिकाणी सांगणार नाही की नेमक्या कोणकोणत्या गोष्टी चेकअप करायच्या त्यानंतर हे तर झालं बीएड असेल तर बीएडचं देखील सेम तेच प्रकरण आहे बीएड ची मार्कशीट म्हणजे रिझल्ट आणि बीएडचं जे कन्वोकेशन सर्टिफिकेट आहे ते अपलोड करा जर एखाद्याचं फेल असेल दहावीचं फेल असेल तर त्यांनी नेमकं काय का करायचं किंवा म्हणजे बारावीला एकदा फेल झालेला आहे आणि नंतर ते पास झालेलं आहे मग त्यांनी काय करायचं तर फेलचा रे रिझल्ट पाचचा रिझल्ट आणि त्याच्यासोबत त्याचं सर्टिफिकेट ते एकत्रितपणाने अपलोड करायचं आहे आणि आता त्यांनी मार्क कसे टाकायचे की समजा दहावीला तो नापास झालेला आहे दहावीला त्याचा मराठी विषय गेला तर मग दहावीला जो ज्या विषयामध्ये तो नापास झाला होता मराठीच्या त्याला वीसच मार्क होते नंतर त्यांना सप्लिमेंट दिली त्या विषयामध्ये त्याला पन्नास मार्क मिळाले तर मग मार्क कसे टाकायचे तर द्वितीय द्वितीय वर्षामधले जे काही पन्नास मार्क आहेत ते मार्क्स त्या वीसच्या ऐवजी त्या ठिकाणी टाकायचे आणि एकूण मार्कांपैकी त्याला कॅल्क्युलेशन करून टाकायचं तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे फेलचा रिझल्ट असेल तर फेलचा अपलोड करा राहते गोष्ट या ठिकाणी बी आता बी एचं प्रकरण असं आहे की काही लोकांच्या बी एच्या मार्कशीट वर सर्वच्या सर्व सेमिस्टरचे मार्क्स आहेत तसं असेल तर एकच सर्टिफिकेट अपलोड करा त्याच्यासोबत कन्वोकेशन अपलोड करा आणि जर तसं नसेल की प्रत्येक सेमिस्टरचा वेगळं वेगळं जर का रिझल्ट असेल तर सर्वच्या सर्व जे रिझल्ट आहे तुम्हाला एकत्रितपणाने एका पीडीएफ मध्ये बनवावे लागतील त्याला कन्व्होकेशन अटॅच करावं लागेल आणि ते अपलोड करून द्यावं लागेल राहते पुढचा प्रश्न की तुम्हाला जे आहे सीजीपीएचं काय करायचंय तर सीजीपीएच्या संदर्भामध्ये तुमचं जे युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटीचा फॉर्म्युला युज करा आणि सीजीपीए चे पर्सेंटेज कन्व्हर्ट करून घ्या हे पा सीजीपीएच्या मध्ये एकोणीस वीज चा फरक जरी झाला एखादा टक्का अर्धा टक्का जर मागे पुढे जरी झालं तरी ऍक्सेप्टेबल आहे तेवढं काही तो मेजर इश्यू नाहीये फक्त तुम्ही ना जे आहे प्रिफरन्सेस साठी जो क्रायटेरिया आहे की कॅटेगरी वैदल्या उमेदवारांना अॅबोव्ह फोर्टी पर्सेंट आणि जे ओपनचे उमेदवार आहेत त्यांना अॅबोव्ह फोर्टी फाईव्ह पर्सेंट तो क्रायटेरिया क्रॅक करता किंवा करत नाही ते चेक करण्यासाठी आहे करने ची, तुम्हाला भीती वाटत असेल की यार आपला सीजीपीएचा फॉर्म्युला या ठिकाणी चुकतो आहे मग त्यांनी काय करायचं सीजीपीएच्या फॉर्म्युल्याची जी कॉपी आहे ती देखील त्याच्यासोबत एकदा अपलोड करून द्या जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला धोका निर्माण होणार नाही कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही आज जे अपलोड करताय तो सर्व डेटा त्यांच्याकडे असणार आहे त्यानंतर टीईटीच देखील सेम तेच आहे किंवा सीटीटीचं देखील तेच आहे वर्ष चेक करा सीट नंबर चेक करा त्यानंतर जे आहे काही जणांचा घोळ असा होतो आहे की सर्टिफिकेट वर वेगळंच नाव आहे आणि तिथे जे नाव दाखवलं जातं ते ऍज इट इज ते पुटअप करून देतात तसं नका करू सर्टिफिकेट वर जसं नाव आहे त्या पद्धतीने नाव सी वरती किंवा टी जे सर्टिफिकेट आहे खाली जी विंडो येते आहे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो हे बघा सीटीई उदाहरण म्हणून सांगतो सांगा तुम्ही सीटीटी पेपरला येस केलं आता पेपर ला येस केलं आता वन वनलायस केल्यानंतर काय होतं इथे बघा ऑटोमॅटिकली जे आहे या ठिकाणी नाव सरनेम आणि लास्ट नेम या ठिकाणी येऊन गेलेला आहे आता हे कशावरून आलं कारण हा उमेदवार जो आहे ज्या नावाने टेटची परीक्षा दिली होती ते आलेलं आहे आता इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे की स्वतःचं नाव या ठिकाणी टाकून घ्यावं लागणार आहे किंवा इथे जे नाव आहे ते नाव इथे बाय डिफॉल्ट आलंय असंच नाव जर का तुमच्या सर्टिफिकेटवर असेल तर राहू द्या अन्यथा तुम्हाला इथे एडिट करून जर त्याच्यामध्ये मिसमॅच येत असेल तर इओला या ठिकाणी बघा रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा यावरती क्लिक करा आणि इओला रिक्वेस्ट फॉरवर्ड करून द्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जे फॉर्म आहे व्यवस्थितपणाने चेकआउट करायचं आहे आणि चेकआउट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या फॉर्मची प्रिंट आऊट काढणार आहात प्रिंट आऊट काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या प्रिंट काढल्यानंतर त्या प्रिंटवरती सेल्फ सर्टिफाईचा आर्टेस्टेटचा शिक्का असायला पाहिजे जर शिक्का त्यावर नसेल तर समजून जा तुमचा फॉर्म सर्टिफाय झालेला नाही त्यामुळे शिक्का अतिशय जास्त इम्पॉर्टंट आहे शिक्का असायला पाहिजे आणि त्याच्यावरती सेल्फ सर्टिफाईचं नाव देखील असायला पाहिजे चला तर मग आजपासून जे आहे सर्वांनी सेल्फ सर्टिफाय करून द्यायला हरकत नाहीये बऱ्याच जणांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या कदाचित त्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालेल्या असेल आणि हे संपूर्ण तुम्ही एडिट केल्याच्या नंतर पुन्हा अगोदर ज्या पद्धतीने सेल्फ सर्टिफाय करून दिलं होतं त्याच पद्धतीने सेल्फ सर्टिफाय करून द्या सर्वांना फॉर्म भरण्यासाठी सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी खूप सारं बेस्ट ऑफ लक